Good morning, student. Okay. Now, we are going to learn decimal form of rational numbers. Decimal form of rational number. Okay. त्याचं एग्जांपल घेण्याच्या आधी आपण एक साधं भागाकाराचं एग्जांपल घेऊया. ओके. Divided by 12. एक साधे एग्जांपल है का 3143 डिवाइडेड बाय 12. दिस इज डिवाइजर, दिस इज डिविडर. ओके, डिविडर. दिस इज डिवाइजर, दिस इज डिविडर. ओके, भागाकार करताना पा युनिट प्लेस को सुरुवात न करता लेफ्ट साइडला जो अंक आहे त्या अंकाचा विचार करा. लेफ्ट साइडच्या अंकाचा भागाकार करताना पहिला विचार करायचा. ओके, पहिला अंक आहे 3. मग 3 मधून 12 च्या पटीतली कोणती संख्या वजा होईल? 3 मधून 12 च्या पटीतली कोणती संख्या वजा होईल? 3 मधून 12 च्या पटीतली कोणतीच संख्या वजा होत नाही, म्हणजे कोणतीच पट येत नाही, म्हणजे पट किती? 0. आणि तो जो 0 आहे तो बरोबर ज्या अंकाचा विचार केला आहे त्या अंकाच्या डोक्यावर आहे. पट नाही म्हणजे पट किती? 0. आणि मग ती पट गुणिले डिवाइजर ती संख्या वजा करायची. 12 गुणिले 0, 0. या अंकातून ज्या अंकाचा आपण विचार केलाय त्या अंकातून रँडम मध्ये 3. प्रत्येक अंकाचा विचार करत जायचा. डिव्हिडंट मध्ये जो अंक दिलेला आहे प्रत्येक अंकाचा विचार करत जायचा. ओके, आता विचार कोणाचा? आता विचार 1 चा. मग तो 1 ला खाली घ्यायचा. ऑलरेडी हे 3 आपले आलेलेच आहे, 1 ला खाली घ्यायचा. आता आपल्याकडे कोणती संख्या तयार झाली? 31. ओके, मग 31 मधून 12 च्या पटीतली मोठ्यात मोठी कोणती संख्या वजा होईल? 12 च्या पटीतली 12 ही वजा होते आणि 12 च्या पटीतली 24 ही वजा होते. मोठ्यात मोठी पट कोणती वजा होते? 24. किती पट आहे? 2. म्हणजे जेव्हा 3 चा विचार केला कोणतीच पट वजा झाली नाही म्हणून डोक्यावर 0 दिला. नंतर जेव्हा 1 चा विचार केला तेव्हा 24 वजा झाले म्हणजे दुसरी पट वजा झाली म्हणून डोक्यावर 2 दिला. वजा 24. 21 मधून 24 गेले 7. तोंडे वजा बाकी. ओके, 21 मधून 24 गेले 7 राहिले. आता विचार कोणाचा करायचा आहे? आता विचार 4 चा करायचा. म्हणजे पा अंकाचा विचार करायचा, कोणती पट वजा करायची ते पाहायचं. पट वजा होत नसेल तर डोक्यावर 0 द्यायचा. पट वजा होत असेल तर कितवी पट वजा होते तेव्हा डोक्यावरती लिहायचं आणि वजाबाकी करून परत बाकी काढून आपण तयार राहायचं. ज्या वेळेस आपण बाकी काढून तयार राहतो तेव्हा पुन्हा वरची अंकाचा विचार करायचा. वरच्या अंकाचा विचार केला खाली आले 4. ओके, 74. आता 12 च्या पाढ्यातली कोणती मोठ्यात मोठी पट वजा होईल? 12 पंचे 7 आणि 72. 74 मधून 72 वजा होतात. म्हणजे जेव्हा 4 चा विचार केला तेव्हा 6 वी पट वजा झाली म्हणून 6
सेल B2 ओके आता विचार केला 3 चा झाले 23 कोणती पट वजा होईल 12 ने 24 24 वजा होत नाही म्हणून 12 1 1 ओके वरचे अंक संपले हा झाला आतापर्यंत आपण शिकत असलेल्या भागाचा हाच प्रकार आहे फक्त थोडीशी एक स्टेप पुढची आहे जे आपण डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर मध्ये शिकणार आहोत ओके लक्षात घ्या जेवढे अंक आपल्याला दिसतात तेवढे अंक वरती डोक्यावर दिसले पाहिजे तेवढे अंक वरती डोक्यावर दिसले पाहिजे 1 2 3 4 चार डिजिट आहे भागाकारा सुद्धा चार डिजिट आहे संख्या तयार झाली 261 दिस इज क्वेश्चन दिस इज अ डिवायजर दिस इज अ डिव्हिडंड दिस इज रिमाइंडर ओके आता हेच आपल्याला पाहिजे आहे फक्त डेसिमल फॉर्म मध्ये याचा आपल्याला विचार करायचा आहे ओके डेसिमल फॉर्म मध्ये याचा विचार करायचा आहे पा राइट द रैशनल नंबर 7/4 इन डेसिमल फॉर्म राइट रैशनल नंबर 7/4 इन डेसिमल फॉर्म सेवन अपॉन फोर म्हणजे याचा अर्थ असा होतो 7/4 इज इक्वल टू 7/4 सातला चार ने भागले हा या एक्झाम्पलचा अर्थ ओके आता डेसिमल फॉर्म मध्ये आपल्याला हे एक्झाम्पल सोडवायचं आहे आता एक साधक मी तुम्हाला सांगतो 7 हा आपण 7.0 असं लिहू शकतो याच्यामध्ये आपल्याला डेसिमल पॉइंट दिसत नाही म्हणजे हा नक्की हा 7 पूर्ण आहे यात अपूर्ण भाग काहीच नाही म्हणजे डेसिमल पॉइंट नक्की 7 नंतर आहे 7 नंतर आहे आणि अपूर्ण भाग काहीच नाही म्हणजे तो 0 आहे म्हणजे आपण हा 10 घ्या किंवा 20 घ्या किंवा 30 घ्या किंवा 40 घ्या या सगळ्याचा अर्थ एकच होतो काय तर ही संख्या 7 आहे 7 लिहा 7.0 लिहा 7.00 लिहा 7.000 तीन वेळा 0 घ्या 7.0000 चार वेळा घ्या याचा अर्थ एकच काही संख्या 7 आहे याच्यामध्ये अपूर्ण भाग नाही जो आहे तो सगळा कसा आहे पूर्ण भाग म्हणजे आपण असेही लिहू शकतो 7.000 आपल्याला ज्यावेळी डेसिमल फॉर्म मध्ये एक्झाम्पल सोडवायचं आहे आणि ज्यावेळेस अशा पद्धतीने एक्झाम्पल दिलेलं आहे त्यावेळी डेसिमल पॉइंट लिहून ते त्याच्यापुढे चार जोडून घ्यायचे का जसे आपण एक्झाम्पल सोडवत जाऊ त्यावेळेस तुम्हाला त्याचा मी अर्थ सांगायचे आता आपण हे एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करूया ओके 7.0000 डिवाइडेड बाय 4 मी तुम्हाला सांगितलं होतं भागाकार करताना एका एका अंकाचा विचार भागाकार करताना एका एका अंकाचा विचार करायचा आता आपण विचार करणार आहोत 7 चा विचार करणार आहोत 7 चा मग 7 मधून 4 च्या पाळ्यातली कोणती संख्या वजा होते 4 म्हणजे एक पट वजा होते पहिली पट वजा होते खाली ओके आता नंबर कोणाचा मगाशी एक्झाम्पल पाहिलं होतं त्याच्यामध्ये डेसिमल पॉइंट नव्हता मग आता नंबर कोणाचा तर आता नंबर डेसिमल पॉइंटचा पण डेसिमल पॉइंट खाली घ्यायचा नाही तर डेसिमल पॉइंटचं डायरेक्ट वरती त्याचं प्रमोशन होतं त्याच्याच बरोबर वरती तो द्यायचा
समज डेसिमल पॉइंट खाली घ्यायचा नाही डेसिमल पॉइंट डायरेक्ट वरती ओके आता नंबर कोणाचा झिरो ह्या झिरो आता नंबर कोणाचा पहिल्या झिरो ओके पहिल्या झिरो आता आपल्याकडे संख्या झाली 30 चाराच्या पाढ्यातली कोणती संख्या 30 मधून वजा होते 4 7 28 30 मधून 28 गेले दो ओके आता नंबर दुसऱ्या झिरोचा आता नंबर दुसऱ्या झिरोचा आता आपल्याकडे संख्या तयार झाली 20 4 5 तरी भाग काय झाला 0 चाच बसेल हा भाग घेतला तरी भाग कितीचा बसेल 0 चाच बसेल मग हे किती 0 वाढत जाते ज्या वेळेस आपली बाकी 0 येते त्या ठिकाणी थांबायचं ज्या वेळेस आपली बाकी 0 येते त्या वेळेस थांबायचं म्हणजे पहा ज्या वेळेस म्हणजे याचं उत्तर काय आहे 7/4 = 1.75 1.75 ओके मग आपण 4 झिरो तुम्ही म्हणाल की ते 4 झिरो घेतले होते पुढे किती झिरो घेतले तरी या संख्येची किंमत बदलत नाही आपल्याला डेसिमल फॉर्म काढायचा आहे म्हणून आपण काय केलं होतं की ते झिरो डेसिमल पॉइंट दर्शवण्यासाठी तो झिरो वरती झिरो देऊन आपण डेसिमल पॉइंट काय केलं होता दर्शवला जर आपलं झिरो बाकी आले नसते तर आपण तिसराही घेतला असता चौथाही घेतला असता वरती भाग देत राहिला पहा लक्षात घ्या 4 पर्यंत आपण 0 देऊया नाही त्याच्या आताच आपल्याला उत्तर मिळालं तर आपण तिथे काय करायचं आहे थांबायचं ठीक आहे पहा नंतर अजून एक एक्झाम्पल सोडवूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल 2 integer 1/5 हे लक्षात आलं 2 integer 1/5 याचा आपण हा मिक्स फ्रॅक्शन आहे याचं रूपांतर आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करूया दोन प्रकारे उदाहरण सोडवतो पहिल्या मेथडने आपण सोडवूया त्याचं रूपांतर इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये करूया इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजे अंशाधिक अपूर्णांक ओके पाचवे 10 10 1 11 म्हणजे आपण कसं लिहू शकतो 11/5 म्हणजे 11/5 11.0000/5 ओके पहिला विचार कोणाचा करायचा आहे पहिला विचार आपल्याला 1 चा करायचा आहे पहिला विचार कोणाचा करायचा आहे पहिला विचार आपल्याला 1 चा करायचा आहे 1 ने 1 मधून 5 च्या पाढ्यांची संख्या वजा होत नाही भाग केला 0 चा वजा झाले 0 आणि उरला 1 आता विचार दुसरा 1 चा करायचा झाले 11 5 × 10 खाली उरला 1 1 घेतला भाग 0 चा गेला दुसरा 1 घेतला भाग 2 चा गेला आता नंबर कोणाचा तर आता नंबर डेसिमल पॉइंटचा तो डेसिमल पॉइंट डायरेक्ट वरती यायचा त्याचं प्रोजेक्शन डायरेक्ट वरती तो खाली दर्शवायचा नाही बरोबर त्याच्या डोक्यावर नंतर घेतला 0 पहिला 0 पहिला मी व्यवस्थित एका खाली एक मांडत गेलं तर प्रॉब्लेम येत नाही आता पहिला 0 घेतला पहिला 0 घेतल्यानंतर 5 × 10 बाकी आपली 0 आली तर थांबायचंय आणि ह्या 3 शून्यांचा आपण विचारच केलेला नाही
या एवढ्या संख्येचा विचार केला एक घेतला भाग 0 चा गेला दुसरा एक घेतला भाग 2 चा गेला 0 घेतला भाग 2 चा गेला डेसिमल पॉइंट डायरेक्ट करणे जेव्हा त्याचा नंबर एक तो डायरेक्ट करतो मग या उत्तर काय आहे तर 2 इंटिजर 1 अपॉन 5 इज इक्वल टू 2.5 याचा अर्थ काय मिक्स फ्रॅक्शन जर डेसिमल फॉर्म हा मिक्स फ्रॅक्शन रेशनल नंबर ओके त्याचा डेसिमल फॉर्म हा काय त्याचा डेसिमल फॉर्म हा काय ओके दुसरा पद्धतीने असं बोलू की हे दोन पूर्ण आहे दोन पूर्ण आहे म्हणजे दोन ची किंमत दोनच आहे आणि आपल्याला किंमत करायची होती 1/5 दुसऱ्या पद्धतीने मी शेजारी एक एक्झाम्पल सोडवून देते बा टू इंटेजर 1/5 हे एक्झाम्पल आहे म्हणजे आपल्याला 1/5 ची किंमत काढायची आहे टू ऑलरेडी पूर्ण आहे टू ऑलरेडी पूर्ण आहे अपूर्ण भाग 1/5 आहे म्हणजे आपल्याला फक्त 1/5 ची किंमत काढायची आहे 1/5 म्हणजे ती अशी करायची 1/5 तुम्हाला असं वाटत चार वेळा का प्रत्येक वेळ झिरो घेतात चार वेळा का झिरो घेतात तर याचा संदर्भ पुढे जेव्हा आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत तेव्हा येईल त्यामुळे ऑलरेडी चार वेळा गेले त्याच्या एक्झाम्पल संपलं तर संपलं नाही संपलं तर आपण पुढे जाणारच आहोत पुढे याचा थोडासा भाग पुढे आहे तो जास्त लवकर समजेल पहा 1.0000 डिवाइडेड बाय 5 वनचा विचार केला वनचा विचार केला भाग झिरोचा गेला वजा झिरो झाले आता डेसिमल पॉइंटचा नंबर डेसिमल पॉइंट डायरेक्ट डोक्यावरती घ्यायचा वरून घेतला 0.5 पहा कुठलाही भागाकार करायचा नाही जेवढे अंकांचा विचार केलाय भागाकारामध्ये जेवढे डिव्हिडंड मध्ये जेवढे अंक आहेत तेवढे डोक्यावरती भागले आपण दोनच अंकांमध्ये आपला भागाकार संपला वर क्वेश्चन मध्ये सुद्धा दोनच अंक आहेत आणि इथं सबट्रॅक्शनच्या ऑपरेशन काय हे सुद्धा दोनच आहे ओके म्हणजे त्याचा अर्थ काय आपण 1.5 ची किंमत काढली 0.2 मग हा दोन भाग पूर्ण म्हणजे 2.5 हा इथं आणि हा तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ती करा शक्यतो मिक्स फ्रॅक्शनचं रूपांतर इम्प्रॉपर मध्ये करा आणि एक्झाम्पल ठीक आहे म्हणजेच पहा आता आपण दोन प्रकारचे एक्झाम्पल पाहिले एक त्यांनी डायरेक्ट रॅशनल नंबर दिला होता तो सोडवून पाहिला दुसरं मिक्स फ्रॅक्शन दिला होता मिक्स फ्रॅक्शनचं रूपांतर आपण इम्प्रॉपर फ्रॅक्शन म्हणजेच रॅशनल नंबर मध्ये केलं आणि एक्झाम्पल आपण सोडवलं दोन्ही एक्झाम्पल मध्ये जो नंबर दिला होता त्याचं साईन पॉझिटिव्ह त्याचं साईन पॉझिटिव्ह होतं मग निगेटिव्ह साईन असेल तर काय करायचं हे आता आपण पाहणार आतापर्यंतच्या दोन्ही एक्झाम्पलमध्ये आपली रिमाइंडर झिरो आली होती किती किती पॉईंट आपण लक्षात ठेवायचे पहिला पॉईंट डायरेक्ट तुम्हाला पहिला रॅशनल नंबर दिला होता दुसरा एक्झाम्पल हे मिक्स फ्रॅक्शन दिलं होतं त्याचं इम्प्रॉपर फ्रॅक्शन मध्ये रूपांतर करायचं दोन्ही एक्झाम्पल सोडवताना तुमचं म्हणजे आपलं रिमाइंडर हे झिरो आलं त्यामुळे एक्झाम्पल जागेवरती स्टॉप झालं नंतर तिसरा टप्पा आपण पाहतो निगेटिव्ह नंबर असेल तर काय करायचं हा टप्पा पाहतो पुढचं एक्झाम्पल आहे निगेटिव्ह 5/8 पुढचं एक्झाम्पल आहे निगेटिव्ह 5/8 ओके
काहीच नाही एकच लक्षात ठेवायचं. उदाहरण पॉझिटिव्हचं असू द्या किंवा उदाहरण निगेटिव्हचं असू द्या, एक डिव्हिजन करताना ती संख्या पॉझिटिव्ह म्हणून घ्यायची आणि उत्तर लिहिताना निगेटिव्ह लिहायचं. म्हणजेच जरी आपल्याला निगेटिव्ह 5/8 दिलं आहे तरी आपण विचार कशाचा करायचा आहे, 5/8 म्हणजे आपण संख्या घ्यायची. हे एक्झाम्पल दिले सोडवताना आपण संख्या घ्यायची 5/8=5.0000. Okay. 5.0000 divided by 8. ओके पहिला विचार आपण करूया पाचचा. पाच मधून आजच्या पाड्यातील कोणतीच संख्या वजा होत नाही म्हणून भाग केला 0 वजा केले 0 खाली राहिले 5. आता नंबर डेसिमल पॉइंटचा. डेसिमल पॉइंट डायरेक्ट प्रमोशन. आता विचार 0 पर 0 गेला. आता आपल्याकडे संख्या झाली 50. मग 50 मधून आजच्या पाड्यातली कोणती संख्या वजा होते, 8 × 7 = 48, 6 ÷ 48. 50 मधून 48 गेले 2. आता दुसऱ्या 0 विचार. पहिला 0 घेतला, दुसरा 0 घेतला, बरोबर एका खाली एक लिहिलं का लगेच कळतं. आपण आता विचार कोणाचा केला आणि डोक्यावरती भाग दिला म्हणजे हा भाग बाकी 2 राहील आणि बरोबर याच्या खाली लिहायचं 8 × 16 लिहिले 4. वरून घेतला तिसरा 0 8 × 5 = 40. 8 × 5 = 40. इथं पण आपले रिमाइंडर 0 आलेले आहे. 3 इथले 3 0 आपल्या भागाकार संपलेले आहे. पण आता आपल्याला एक्झाम्पल देताना काय दिलं होतं, तर एक्झाम्पल देताना आपल्याला असं दिलं होतं निगेटिव्ह 5/8. सोडवताना कुठंच निगेटिव्ह चिन्हाचा उल्लेख करायचा नाही. निगेटिव्ह 5/8 = −0.625. ओके 625 म्हणजेच आतापर्यंत आपण 0 बाकी असले येणारे 0 रिमाइंडर येणारे एक्झाम्पल सोडवलेले आहेत. आता आपल्याला जेव्हा 0 रिमाइंडर येत नाही अशी उदाहरण आपल्याला काय करायचे आहे, सोडवायचे आहे. 0 रिमाइंडर येत नाही अशी उदाहरण आपल्याला सोडवायची आहे. ओके पहा एक्झाम्पल आहे 5/3. पुढचं एक्झाम्पल आहे 5/3. Five upon three is equal to five divided by three is equal to 5.0000 divided by 3. Okay. पहिला विचार 5. 5 मधून 3 पाड्यातील 3 ही संख्या वजा होते, भाग 1 राहिले 2. आता नंबर डेसिमल पॉइंटचा तो डायरेक्ट वर्ग. आता नंबर 0 पहिला 3 × 7 = 18, 2 राहिले. आता नंबर दुसऱ्या 0 3 × 7 = 18, 2 राहिले. तिसरा 0 घेतला 3 × 7 = 18. आता आपण काय करू, आपल्याला जोपर्यंत बाकी येत नाही तोपर्यंत 4 अंकांपर्यंत 4 0 पर्यंतचा ट्रायल घेऊ. ओके भाग राहिले 2. चौथा 0 घेतला, भाग गेला 6 वजा 18. म्हणजे आपल्याला असं लक्षात येईल
की आता कितीही वेळा झिरो खाली घेत राहिले तरी आपला भाग नेहमीच कितीचा जाईल 6 चा जाईल नेहमीच कितीचा जाईल 6 चा जाईल पा परत आपण विचार करूया आपल्याकडे इथं 5 अंक 1 2 3 4 5 4 झिरो आणि 1 5 ओके आपले वर भाग सुद्धा किती गेले 1 2 3 4 5 ओके आणि असं आपल्याला विचारलं की झिरो घेतला वरून झिरो घेतला का भाग 6 चा जातो वरून झिरो घेतला का भाग 6 चा जातो म्हणजे कितीही करा कितीही वेळ करा कितीही कागद वापरा तरी हा भागाकार संपणार नाही वरून झिरो घ्यायचा भाग 6 चा द्यायचा वरून झिरो घ्यायचा भाग 6 चा द्यायचा अशीच ही प्रोसेस चालू आहे ओके म्हणजे ही न थांबणारी प्रोसेस आहे मग याच्यासाठी एक साधी गोष्ट आहे पा कसं राहायचं हे आपल्याला थांबवायचं म्हणजे आता आपल्याला समजलं की हा 6 बंदच होणार नाही वरती भाग 6 चा होतच राहणार आहे बाकी काय 6 2 उरतच राहणार आहे मग तिथं त्याला थांबवायचं ते एका सिस्टमॅटिक सिम्बॉल मध्ये लिहायचे मग ते कसं लिहायचं तर 5/3 = 1.666 म्हणजे याचा अर्थ काय हा 6 हा सतत येत राहणार हा 6 हा काय येत राहणार आहे सतत येत राहणार म्हणजे 6 सतत रिपीट होत राहणार आहे याचे बाकी कधी झिरो येणार नाही म्हणजे आपण असंही लिहू शकतो की 5/3 = 1.6 अरे कोणी नीट समजून घ्या कोणता अंक रिपीट होतोय कोणता अंक रिपीट होतोय 6 हा अंक रिपीट होतोय मग 6 हा अंक रिपीट होत असेल तर त्याच्या डोक्यावरती असा डॉट द्यायचा थोडासा ब्रॉड डेसिमल पॉइंट पेक्षा थोडासा मोठा डेसिमल पॉइंट पेक्षा थोडासा मोठा डॉट द्यायचा आणि याचा अर्थ 6 हा रिपीट होणार आहे म्हणजे हा कसा आहे रेकुरिंग डेसिमल फॉर्म रेकुरिंग रेकुरिंग डेसिमल फॉर्म 6 अंक रिपीट झालाय म्हणून 6 मग इथं डॉट दिला डोक्यावर पा इथं इन्फिनिटी दाखवलेली आपण सतत वारंवार येणार आहे 6 त्यावेळेस डोक्यावर डॉट नाही पण ज्या वेळेस डोक्यावर आपण डॉट दिले नाही त्यावेळेस ती इन्फिनिटी दाखवायची नाही पुढं डॉट डॉट करत जायचे नाही नीट लक्षात घ्या निगेटिव्ह फॉर्म पाहिला तर भागाकारात निगेटिव्हचा उल्लेख करायचा नाही तो डायरेक्ट उत्तरात करायचा तुमचा एक अंक मी एका अंकाबद्दल बोलले एक अंक जर रिपीट होत असेल तर त्याच्या त्याच अंकाच्या डोक्यावरती डॉट द्यायचा दुसऱ्या अंकाच्या डोक्यावरती डॉट द्यायचा नाही ओके इथपर्यंत समजलं पा आता पुढचं एक्झाम्पल आहे 2/11 पुढचं एक्झाम्पल आहे 2/11 2/11 = 2/11 = 2.0000/11 आता तुमच्या लक्षात आलं असेल चार झिरो आपण का घेत होतो चार वेळा आपल्याला ट्राय करायचा आहे आणि नंतर थांबायचे त्याच्या जर आपलं रिमाइंडर झिरो आली तर आधीच थांबायचे नाही आली तर चार वेळा ते करत राहायचं ओके 2.0000/11 आता विचार वन मिनिट Thank you.
divided by 11. आता विचार आपल्याला करायचा आहे 2 चा. विचार कोणाचा करायचा आहे? 2 चा. दोनामधून 11 च्या पाढ्यात कोणती संख्या वजा होत नाही म्हणून भाग केला शून्याचा वजा झाले 0 खाली उरले 2. ओके वरून घेतली डेसिमल पॉइंट वरून घ्यायचे नाही तो डायरेक्ट वरती क्रमश आता वरून घेतला 0 11 1 11 खाली उरले 9 वरून घेतला दुसरा 0 11 8 88 90 88 गेले 2 2 शून्य घेऊन झाले आपले पा एक लक्षात घे आता आपण असं एग्जांपल हे झालं तो आपण थोडंसं डिस्टर्ब झालं तर आपल्याला लक्षात येत नाही आपण कोणता अंक वरून घेतला होता मग आता कोणत्या अंकाचा नंबर राहिला घ्यायचा काही अवघड नाही पा परत रिपीट हे करायचे किती भाग दिलेत आपण 1 2 3 भाग दिले ओके वरती डोक्यावर किती लिहिले 1 2 3 लिहिले तीनाची सगळी प्रोसेस कंप्लीट केली म्हणजे नक्कीच आता आपला कोणता अंक आले नंबर आलेला आहे तर चौथा नंबर अंकाचा नंबर आलेला आहे 11 1 11 खाली उरले 9 वरून घेतला चौथा 0 11 8 88 वरून उरले 2 मग तुमच्या असं लक्षात येईल की नेहमीच काय होत राहणार आहे नेहमीच तुमचे 2 उरणार नेहमीच तुमचे 20 90 असं होत राहणार पाहिजे एकदा 20 आले नंतर 90 आहे पुन्हा 20 आले पुन्हा 90 आहे म्हणजे परत काय ना 20 परत 90 20 परत 90 म्हणजे हे सतत राहणार हा पण भागाकार काही संपणार नाही म्हणजे हा पण कोणता फॉर्म तयार होईल तर रेकुरिंग फॉर्म तयार होईल न संपणार झिरो बाकी आली का संपला भागाकार तो आहे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म म्हणजे जेव्हा बाकी झिरो येते टर्मिनेटिंग म्हणजे टर्मिनल आपण म्हणतो टर्मिनल टर्मिनल म्हणजे टोक त्याचं टोक सापडले आपल्याला एंड शेवटचं टोक सापडले म्हणजे टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म त्याचा अंत झालेला रेकुरिंग तो रिपीट होतो रिपीट म्हणून त्याला म्हणायचं रेकुरेटिंग डेसिमल फॉर्म मग तुमच्या असं लक्षात येईल का सतत काय रिपीट होत राहणार आहे बा टू अपॉन इलेव्हन मध्ये सतत काय रिपीट होत राहणार तर हा जो 88 आहे सॉरी 89 18 आहे हा सतत रिपीट होत राहणार मग अशी फक्त एक अंक रिपीट होत होता 6 तो रिपीट होता म्हणून त्याच्या डोक्यावर टिंबली मग आता 18 जर सतत रिपीट होत असेल हे दोन अंक रिपीट होत असतील किंवा 2 पेक्षा जास्त अंक रिपीट होत असतील तर काय करायचं तर त्यावेळेस तो डॉट द्यायचा नाही वर तर जे रिपीट होत त्याच्या डोक्यावर ती रेष मारायची म्हणजेच पा 2/11 = 0.18 आणि दिस इज रेकुरिंग म्हणजे याचा अर्थ असा की ह्या भागाकारामध्ये नेहमीच 1/8 हा ग्रुप रिपीट होणार आहे हा ग्रुप काय होणार आहे रिपीट होणार आहे लक्षात आलं परत आपण थोडस रिमाइंड करूया थोडस त्याच्यावरती बोलूया पहा आता आपण डेसिमल फॉर्म पाहिलेला आहे ह्या डेसिमल फॉर्म मध्ये सोडवून दिलेलीच मी तुम्हाला एक्झाम्पल सोडवून दिलेले आहे पान नंबर 39 आणि 40 वरती हे एक्झाम्पल आहे आपण परत याच रिमाइंड करूया डायरेक्ट एक्झाम्पल आणि उत्तर असं घेऊया आणि परत त्याच्यावरती चर्चा करूया रिटर्न जाऊया म्हणजे मागून पुढे जाऊया आपण शेवटचं एक्झाम्पल पाहिलं होतं 2/11 हे एक्झाम्पल पाहिलं होतं ओके 2/11 हे एक्झाम्पल पाहिलं होतं त्यावेळेस त्याचं उत्तर येत होतं 0.811818... म्हणजेच याचा अर्थ काय की 1818 रिपीट होत राहणार म्हणून हेच आपण कशा असं लिहू शकतो 0.18 रेकुरिंग 0.18 रेकुरिंग ओके 2 अंक आले डोक्यावर रेशमा
त्याच्या आधी आपण एक असं एग्जांपल पाहिजे पाहिलं होतं की 5/3 आणि याचा उत्तर 1.666 असे सतत 6 येत होता म्हणजे एकच अंक रिपीट होत येत होता म्हणून त्याच्या डोक्यावरती डॉट द्यायचा जो रिपीट होतो त्याच्या डोक्यावरती डॉट द्यायचा याचाही अर्थ काय हा कोणता फॉर्म आहे रेक्युरिंग रेक्युरिंग डेसिमल फॉर्म रेक्युरिंग डेसिमल फॉर्म ओके याच्यानंतर उदाहरण पहा समजा 5/8 असं होतं -5/8 पण सोडवताना पॉझिटिव्ह म्हणून घ्यायचं आणि याचं उत्तर येत होतं -0.625 अजून एक एक्झाम्पल आपण सोडवलं 7/4 याचं उत्तर येत होतं 1.75 पा इथं कोणताच ग्रुप रिपीट होत नाही इथं याचा अर्थ काय इथं बाकी काय आलेली आहे शेवटचा अंक 5 आलेला आहे याचा अर्थ इथे बाकी काय आलेली आहे 0 आलेली आहे जर इथं असा डॉटही दाखवलेला नाही रेकोरिंगचा डॉट किंवा रेकोरिंगची लाईन दाखवलेली नाही याचा अर्थ इथं काय आलेली बाकी 0 आलेली आहे आणि याला म्हणायचं टर्मिनेटिंग टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म ओके लक्षात घ्या एक मिक्स एक्झाम्पल पण आपण पाहिलं होतं मिक्स एक्झाम्पलचं रूपांतर कशात करायचं तर मिक्स एक्झाम्पलचं रूपांतर इम्प्रॉपर फॉर्म मध्ये करायचं इम्प्रॉपर फॉर्म म्हणजे अंशाधिक अपूर्णांक अंशाधिक अपूर्णांकामध्ये करायचं आणि एक्झाम्पल सोडवायचं लक्षात घ्या आपण चार प्रकारची उदाहरण पाहिली टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म पाहिलं ओके नंतर रेकुरिंग डेसिमल फॉर्म त्याच्यामध्ये दोन टाईप एक तर डॉटचा येईल किंवा ग्रुप येईल नंतर निगेटिव्ह पाहिजे निगेटिव्ह रॅशनल नंबरचं आपण डेसिमल फॉर्म पाहिला ठीक आहे तीन प्रकारचे उदाहरण आपण या ठिकाणी पाहिले आहे तर तुम्ही प्रॅक्टिस सेट जो आहे 24 त्याच्यामध्ये 7 एक्झाम्पल दिलेले आहे ओके तो तुम्ही सोडवायचा प्रयत्न करायचा आहे ठीक आहे आणि ज्यावेळेस आपला पुढचा तास होईल त्या पुढच्या तासाला मी सुद्धा ही एक्झाम्पल तुमची सोडवून घेईन आणि तुम्ही त्यावेळेस ती चेक करायची आता तुम्ही प्रॅक्टिस सेट 24 घरी सोडवायचे ओके या ठिकाणी आपण थांबतोय धन्यवाद